राज्याचे राज्यपाल आदरणीय भगतसिंह कोशियारीजी तर्पण फाउंडेशन, ज्यांच्या संकल्पनेतनं साकारलं ते श्रीकांतजी भारतीय या ठिकाणी उपस्थित विनयजी सहस्त्रबुद्धे प्रथितयश गायक स्वप्नीलजी ज्यांना आपण पुरस्कार दिला त्या अमृता अभय सुलक्षणा आणि श्रेया श्रेयाबहिणी आणि उपस्थित सर्वच तर्पणचे संचालक भगिनी आणि बंधूंनो खरं तर अनाथांच्या जगाशी माझा जवळचा संबंध हा शिकांजींमुळेच आला यापूर्वी अनाथ आश्रमांमध्ये कार्यक्रमांना जाणं एखादा वाढदिवस वा साजरा करणं इतपुरतंच अनाथांशी माझं नातं होतं परंतु श्रीकांजींनी ज्यावेळेस अमृता आणि या सगळ्या लोकांना माझ्याकडे आणलं आणि त्यांची अडचण ज्यावेळेस मी बघितली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या क्षेत्रात खूप काही करण्यासारखं आहे आणि मग हा जो काही एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय असेल या व्यतिरिक्तही बरेचसे निर्णय त्या काळामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की या संपूर्ण प्रवासामध्ये जे काम तर्पणने हातामध्ये घेतलं ते अत्यंत महत्वाचं आहे कारण श्रीकांतजींनी जसं सांगितलं की अठराव्या वर्षापर्यंत बालगृहामध्ये राहता येतं आणि एका दिवसात अशी अवस्था येते की जायचं कुठे करायचं काय आणि मला असं वाटतं की अठरा वर्षाचं वय हे असं वय नसतं की ज्या वयामध्ये डोक्यावर छप्पर नाही पुढे काय करायचं माहिती नाही अशा अवस्थेमध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी खऱ्या अर्थानं जगात प्रवेश करू शकतात आणि मग ही समस्या समजून घेऊन तर्पणनी अठरा वर्षानंतरच्या बालगृहातनं बाहेर येणाऱ्या या बालकांची या मुलामुलींची जी काही जबाबदारी घेतली ती मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची आहे आपण कल्याणकारी राज्य म्हणतो कल्याणकारी राज्याची संकल्पनाच ही आहे की राज्यानं त्यांच्या पाठीशी पहिले उभं राहिलं पाहिजे की ज्यांच्याकरता कुठल्या व्यवस्था नाही आहेत त्या व्यवस्था उभ्या करणं ही राज्याची जबाबदारी आहे पण कायद्याने अनेक वेळा राज्य आपली जबाबदारी संपवतं आणि त्याच्या पलीकडे कुठली तरी जबाबदारी असते ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम हे या ठिकाणी तर्पणनी केलं आणि म्हणून मी खरोखर मनापासनं तर्पणच्या सगळ्या डिरेक्टर्सचं मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय ईश्वरीय कार्य हे या ठिकाणी आपण सगळे लोक मिळून करता आहात आणि हा सगळा प्रवास मी अतिशय जवळून बघतो आहे आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे हा प्रवास चाललेला आहे आता संपूर्ण देशातल्या अठरा वर्षानंतरच्या अनाथांची जबाबदारी स्वीकारण्याचा जो काही तुम्ही या ठिकाणी पण स्वीकारला आहे मला विश्वास आहे की त्यातही संपूर्ण यश मिळेल आणि तर्पणच्या माध्यमातनं देशामध्ये बालगृहातनं बाहेर येणारा एकही अनाथ हा त्याच्या पाठीशी कोणी नाही कुठे जायचं माहिती नाही शिकायचं आहे पण व्यवस्था नाही अशी परिस्थिती त्याच्यावर येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही कार्य या ठिकाणी होतंय हे खरोखर अतिशय ईश्वरीय अशा प्रकारचं कार्य आहे आज ज्यांना आपण पुरस्कार दिले त्यांच्या जीवनाचा प्रवासही हा अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जो काही एक स्वाभाविकता अन्याय झाला असेल तो विसरून इतरांकरता मला काय करता येईल याचा प्रयत्न करणं इतरांना प्रेरित कसं करता येईल असं जीवन जगणं आणि या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील सातत्यानं आपली प्रेरणा आपली ऊर्जा ही त्या ठिकाणी जिवंत ठेवणं हे जे कार्य या मंडळींच्या माध्यमातून होताना दिसतंय खरोखर मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं हे संपूर्ण कार्य या ठिकाणी आहे मनोजच्या संदर्भात देखील जे या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकलं की इतक्या समर्पण भावनेनं जे काम त्यांनी उभं केलं आहे तेही मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे कारण शेवटी समाजामध्ये आपण अनेक वेळा असं म्हणतो की प्रेरणा कोणाकडनं घ्यायची त्यावेळेस मला नेहमी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपण वळून बघितलं तर अनेक लोकं अशी असतात की ज्यांची नावं कदाचित खूप मोठी नसतात ज्यांना प्रसिद्धी मोठी नसते पण खरी प्रेरणा ही आपल्याला त्यांच्याकडनंच मिळत असते त्यांच्या कामातनंच मिळत असते आजचे हे सगळे पुरस्कार ती जे आहेत ही अशीच मंडळी आहेत की कदाचित यांची नावं खूप मोठी नसतील पण यांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर ही किती मोठी आहेत हे आपल्या लक्षात येतं त्यांचं काम किती मोठं आहे लक्षात येतं आणि आपल्यालाही काम करण्याची प्रेरणा मिळते किंबहुना आपण करतोय ते किती लहान आहे याची जाणीव देखील आपल्याला करून देणारं अशा प्रकारचं हे सगळं कार्य ही सर्व मंडळी या ठिकाणी करत आहेत म्हणून त्यांच्या कार्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यातही या कार्याच्या पाठीशी संपूर्ण शक्तीनिशी मी स्वतः व्यक्तिगत आणि आम्ही सगळेच उभे राहू हा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो मी स्वप्नीलचे अभिनंदन करतो की अतिशय सुरेख अशा प्रकारचं गीत या ठिकाणी अतिशय प्रेरणा देणारं गीत आणि सगळी टीम जी या ठिकाणी आहे त्यांनी हे गीत तयार केलं आहे हे तर्पण गीत सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि सगळ्यांची जी काही या क्षेत्रात काम करण्याची जी ऊर्जा आहे ती निश्चितपणे वाढेल मी पुन्हा एकदा श्रीकांतजींचं आणि खरं म्हणजे श्रीकांतजी असेल श्रेयावयनी असतील ऊर्जा असेल हे सगळे पूर्णपणे सगळ्यांनी झोकून दिला या कामामध्ये त्यामुळे त्यांचं मनापासनं आम्ही अभिनंदन करतो संपूर्ण तर्पण परिवाराचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र